वायस एम युनिव्हर्सिटीमधून एम बी ए करायची असल्यास तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागतो एंट्रन्स एक्झाम पास झाल्यानंतरच एम बी एकरिता प्रवेश करता येतो या व्हिडिओमध्ये वायस एम युनिव्हर्सिटीमधील एम बी ए अभ्यासक्रमाविषयीची सविस्तर आणि परिपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाकरिता वर्षा फी किती असते यामध्ये युनिव्हर्सिटी फी किती असते आणि स्टडी सेंटर म्हणजे आपली कॉलेज फी किती भरावायची असते प्रथम वर्ष तसेच द्वितीय वर्षाकरिता विषयाचे सिलेक्शन कशाप्रकारे करायचे आणि कोणकोणते विषय असणार आहेत पासिंग चा क्राईट एरिया काय अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नेऊन करून घ्या कारण आपण या चॅनलवर देत असतो तर नमस्कार वेलकम टू टेक क्लिनिक <tart noise> वायस एम युनिव्हर्सिटी मधील एमबीए अभ्यासक्रमाचा प्रोग्राम कोड आहे पी सेवेंटी नाईन लक्षात घ्या पी सेव्हन्टी नाईन हे एमबीए अभ्यासक्रमाचं प्रोग्राम कोड आहे एमबीए अभ्यासक्रमाचं कोर्स ड्युरेशन दोन वर्षाचा आहे आणि पाच वर्षाचा आहे म्हणजे तुम्ही दोन वर्षाचा पण एम बी ए करू शकता आणि पाच वर्षाचा पण एम बी ए करू शकता आणि यामध्ये बघा तुम्हाला काउन्सिलिंग सेशन मिनिमम तुमचे अटेंडन्स पन्नास पर्सेंट असणे अनिवार्य आहे आणि हे कोर्स बघा या कोर्सचं मिडियम हे एम बी ए कोर्सचं मिडीयम हे इंग्लिशमध्ये असणार आहे तुम्हाला वाशिम युनिव्हर्सिटीमधून एम ए करायचं आहे तर या कोर्सचं मिडियम हा मग इंग्लिशमध्येच असणार आहे तर हे गोष्ट लक्षात घ्या कारण बरेचशा लोकांचे कमेंट असतात की एम ए आपण कोणत्या लँग्वेजमध्ये करू शकतो मराठी की दोन वर्षाच्या एम बी एमध्ये मध्ये टोटल चार सेमिस्टर असतात आणि पहिल्या सेमिस्टरमध्ये बघा जे पाच विषय आहेत ते पाच विषय कंपल्सरी विषय आहेत यामध्ये तुम्हाला कुठले ऑप्शनल विषय असणार नाहीत प्रत्येक विषय हा शंभर मार्काचा असतो यामध्ये मा पास होण्याकरता मिनिमम तुम्हाला चाळीस टक्के मार्क मिळवणे अनिवार्य आहे आणि यामध्ये ऐंशी मार्क तुमचे थेरी तर वीस मार्क तुमचे असाइनमेंटचे असणार आहेत मग थेरीमध्ये पास व्हायचे झाल्यास तुम्हाला ऐंशीपैकी पैकी कमीत कमी बत्तीस मार्क तुम्हाला मिळवणे अनिवार्य आहे तसेच असाइनमेंटमध्ये पास होण्याकरता वीसपैकी पैकी तुम्हाला आठ मार्क मिळवणे अनिवार्य आहे त्यामध्ये बघा तुम्हाला थेरीमध्ये जरी पास झाले परंतु असायनमेंटमध्ये तुम्हाला आठ मार्क मिळाले नाही तर तुम्ही फेल होऊ शकता तसेच तुम्हाला असाइनमेंटमध्ये आठ हे जास्त मार्क मिळाले परंतु थेरीमध्ये तुम्हाला बत्तीस मार्क मिळाले नाही तरी तुम्ही पास होऊ शकता म्हणजे बघा तुम्ही थेरीमध्ये तुम्हाला ऐंशीपैकी पैकी पन्नास मार्क मिळाले परंतु असाइनमेंटमध्ये तुम्हाला आठ मार्क जर मिळाले नाही तरी तुम्ही त्या विषयामध्ये फेल असू शकता यामुळे बघा तुम्हाला असाइनमेंटमध्ये सेपरेटली आणि थेरीमध्ये तुम्हाला सेपरेटली पास व्हायचं आहे असाइनमेंटमध्ये तुम्हाला वीसपैकी आठ मार्क आणि थेरीमध्ये ऐंशी पैकी बत्तीस मार्क मिळवणे हे आवश्यक आहे सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला पाच विषय कंपल्सरी असणार आणि यामध्ये तुम्हाला एक मग ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करावायचा आहे तर इथे तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे त्या प्रॉस्पेक्टमध्ये तर तुम्ही यापैकी जे सब्जेक्ट तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता नंतर तुमचं एमबीए सेकंड इयर सेकंड इयरमध्ये परत दोन सेमिस्टर सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थ तर यामध्ये बघा कंपल्सरी सब्जेक्ट तुमचे दोन असणार आहेत आणि नंतर तुमचं मग ऑप्शनल सब्जेक्ट असणार तर ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुमचं फायनान्शियल ग्रुप असणार आहे त्यानंतर आहे मार्केटिंग ग्रुप आणि नंतर आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप आणि त्यानंतरच आहे मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट ग्रुप तर अगोदर तुमचे दोन पेपर असणार आहे ते कंपल्सरी असणार आहे आणि त्यानंतर ऑप्शनलमध्ये तुम्हाला एक ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा इथं चार ग्रुप दिल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जो ग्रुपमध्ये इंटरेस्ट आहे तो ग्रुप तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता फोर्थ सेमिस्टरमध्ये पण कंपल्सरी तुमचे तीन विषय असणार आहे त्यानंतर तुम्हाला एक विषय हा ऑप्शनल आहे यामध्ये मग तुमचा फायनान्शियल ग्रुप मार्केटिंग ग्रुप त्यानंतर आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप त्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट ग्रुप यापैकी मग एक ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपल्या ग्रुपमधून या प्रकारे तुमचा सेमिस्टर एक सेमिस्टर दोन सेमिस्टर तीन आणि सेमिस्टर चारचे विषय असणार आहेत तर वरती सांगितलं याप्रमाणे बघा इथं पासिंगचं क्रायटेरिया दिलं आहे शंभर प्रत्येक पेपर हा तुमचा शंभर मार्काचा असणार असून यामध्ये बघा ऐंशी मार्काची तुमची थेरी असणार आहे आणि वीस मार्काचं तुमचं असाइनमेंट असणार आहे आणि वीस मार्काची तुमची असाइनमेंट असतो यामध्ये तुम्हाला चार कोचन असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला पाच गुण असणार आहेत तसेही वीस मार्काची असाइनमेंट तुम्हाला द्यावायची एक असाइनमेंट तुम्ही ऑनलाईन पण अपलोड करू शकता किंवा तुम्ही असाइनमेंट स्टडी सेंटरमध्ये पण जमा करू शकता नंतर बघा तुम्हाला एम बी ए करता एक प्रोजेक्ट वर्क बंद करायचा असतो हा प्रोजेक्ट तुम्हाला दोनशे मार्काचा असतो आणि हा प्रोजेक्ट वर्क तुम्हाला साधारणतः तिसऱ्या सेमिस्टरमध्ये करायचा असतो म्हणजे साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट वर्क करायचा असतो तर लक्षात घ्या हा प्रोजेक्टवर तुम्हाला करणे अनिवार्य आणि यामध्ये तुम्हाला दोनशे तुम्हा 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 मार्क असतात आणि हाच प्रोजेक्टवर तुम्हाला सेमिस्टर थर्डमध्ये करायचा असतो एम बी ए अभ्यासक्रमाकरिता एलिजिबिलिटी बघा तुमचा बॅचलर कोर्स हा तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला मग बॅचलर म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये पन्नास पर्सेंट मार्क मिळवणे अनिवार्य असून तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार तर तुम्हाला बॅ ग्रॅज्युएशनमध्ये पंचेचाळीस टक्के मार्क मिळाले असतील तरी तुम्ही एम बी ए अभ्यासक्रमाकरिता अर्ज करू शकता एम बी अभ्यासक्रमाकरिता अर्ज करायच्या अगोदर तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यायची असते आणि ही एंट्रन्स एक्झाम तुम्हाला मग ऑनलाईन पद्धतीने द्यायची असून याकरिता तुम्हाला पाचशे रुपये फी भरवायची असते यामध्ये मग कुठल्याही कॅटेगरीचा उमेदवार होतो तुम्हाला पाचशे रुपये फी भरवायची असतेच ही एंट्रन्स एक्झाम शंभर मार्काची असतो इथं दाखवलेल्या सहा टॉपिकवरच तुम्हाला एंट्रन्स एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नांचा स्वरूप एम सी क्यू टाईपचा असतो आणि यामध्ये बघा तुम्हाला इथं मार्क पण दिलेले आहेत कोणत्या कोणत्या टॉपिकवर किती मार्काचे सविस्तरित दिलेले आहे आणि एकूण आणि एकूण प्रश्न हे शंभर असणार असून शंभर मार्काची परीक्षा असणार आहे एम बी ए अभ्यासक्रमाकरिता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरकरिता फीज किती असते ते बघा तर प्रोग्राम फी इथे दिले आहे फर्स्ट इयरकरिता तुम्हाला युनिव्हर्सिटी प्रोग्राम फी बारा हजार शंभर रुपये आणि स्टडी सेंटर फी तीन हजार रुपये तरशी पंधरा हजार शंभर रुपये फर्स्ट इयर करता तर सेकंड इयर करता आणि याच्यात प्रोजेक्ट पण इन्वॉल्व असतो तर त्यामध्ये युनिव्हर्सिटी प्रोग्राम फी ही तेरा हजार शंभर रुपये तर स्टडी सेंटर फी चार हजार पाचशे अशी सतरा हजार सहाशे रुपये फी दिलेली आहे आणि ही फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जेव्हा अर्ज भरता तेव्हा पण पेड करू शकता किंवा तुम्ही स्टडी सेंटरमध्ये पण पेड करू शकता आणि तिथून रिसिप्ट पण घेऊ शकता तुम्ही जर जा फेल झाला तुम्हाला एकशे पन्नास रुपये भरून रिएक्झामचा फॉर्म भरावायचा असतो तसेच आणि शंभर रुपये तुम्हाला मार्केटकरिता एक्स्ट्रा द्यावायचं लागतात त्यानंतर बघा डिटेल्स ऑफ युनिव्हर्सिटी फी ती झाली तुमची प्रोग्राम फी तर नाही त्यानंतर युनिव्हर्सिटी फीमध्ये बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन फी दिल्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयर करता शंभर रुपये ट्यूशन फी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर करता चार हजार रुपये एक्झामिनेशन फी फर्स्ट इयर करता चार हजार पन्नास रुपये तर सेकंड इयर करता चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर अदर फी फर्स्ट इयर सेकंड इयर दोन दोनशे रुपये दिलेल्या आणि आणि डेव्हलपमेंट फंड याच्याकरिता मग तीन हजार सातशे पन्नास रुपये फर्स्ट इयर करता तर सेकंड इयर करता चार हजार चारशे पन्नास रुपये असे फर्स्ट इयरकरिता बारा हजार शंभर रुपये तर सेकंड इयर करता तेरा हजार शंभर रुपये अशी फी युनिव्हर्सिटी फी म्हणून आपल्याला द्यावायची आहे तर अशा प्रकारे वाशिम युनिव्हर्सिटीचं अभ्यासक्रमामधील हा एम ए अभ्यासक्रमासंबंधातची माहिती आहे यामध्ये बघा तुम्हाला मग दोन वर्षाचं एम ए करायचं असून विषय कोणते असणार यापर्यंतची पण आपण माहिती व्हिडिओमध्ये बघितली आहे त्यानंतर फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला प्रोग्राम फी किती असणार आणि युनिव्हर्सिटी फी आणि युनिव्हर्सिटी फी काय आहे यासंदर्भात पण आपण माहिती बघितलेली आहे तसेच फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये फर्स्ट सेम आणि सेकंड करी सेम करीता विषय कोणते असणार आहे थर्ड सेम आणि फोर्थ सेम करीता पण विषय कोणते असणार आहेत आणि आपल्याला प्रोजेक्ट वर्क कोणत्या सेमिस्टरमध्ये करायचा याविषयीची पण आपण माहिती या आपण यावेळीमध्ये जाणून घेतलेलं आहे त्यानंतर बघा तुम्हाला एमबीए ॲडमिशन करिता सर्वप्रथम एक एंट्रन्स एक्झाम द्यायची असतो आणि हे एंट्रन्स एक्झाम करता तुम्हाला शंभर रुपये फी भरवायची असते एंट्रन्स एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला मग एम बी एम बी ॲडमिशन फॉर्म भरायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला एम बी ए अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळत असतो त्याबद्दल पुन्हा तुमचे काही मनात प्रश्न असलेस तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकता तसेच तुम्ही विद्यापीठाची वेबसाईटवर ओपन करून एमबीए प्रोग्राम विषयाची सविस्तर माहिती पण जाणून घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये एवढाच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण यासंबंधीची माहिती मिळेल आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार